हिंदू देवस्थान बिल हिंदू देवस्थान बिलाच्या पाठीमागची पूर्व पीठिका ही भाऊसाहेबांनी 100 वर्षापूर्वी मांडली होती, जी आजही आमच्यामध्ये मांडण्याची ताकद नाही. भाऊसाहेब म्हणाले या देशामध्ये युद्ध कुपोषण दारिद्र्य आहे, बालमृत्यूचं प्रमाण आहे, शिक्षणाचं प्रमाण नाही, अज्ञान आहे. शाळा उभी करायची म्हणजे नांदुराची कालपर्यंत कॉलेज कसं होतं, पण आज उभं करावं लागलं, पण त्यासाठी पैसे लागले साहेब. 5.5 कोटी रुपयामध्ये हे सगळं उभं करावं लागलं, त्यापेक्षा जास्त पैसे लागले. मग पैसे तर लागणारच आहे, सुविधा तर लाग. जर तुम्हाला हव्या असतील, 10 रुपयात ऍडमिशन तुम्हाला हवी आहे, तुमच्याकडून काही ग्रँट्स रिलीज होत नाही, सरकार तुमच्यासाठी पैसे स्कॉलरशिप भरते, पण या कॉलेजला इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी पैसे लागणार. भाऊसाहेबांनी त्यावेळी म्हटलं होतं की या सगळ्या मंदिरामध्ये पेटीमध्ये दडलेला पैसा बाहेर काढा आणि गोरगरिबांच्या जनतेच्या आरोग्यासाठी त्याच्या शिक्षणासाठी खर्च करा. तुम्हाला वाटत नाही किती क्रांतिकारक पाऊल आहे? 100 वर्षापूर्वी स्टेटमेंट आहे भाऊसाहेबांचं. या अर्थानं तुम्ही विचार करायला पाहिजे तुम्ही की 100 वर्षापूर्वी भाऊसाहेबांनी म्हटलं होतं की या तिरुपतीच्या मंदिरातला, पद्मनाभांच्या मंदिरातला, शिर्डीच्या मंदिरातला पैसा जनतेच्या सुखासाठी आपण बाहेर आणला पाहिजे. या देशातल्या समग्र जनतेने भाऊसाहेबांच्या विधेयकाला विरोध करायचा. 26 लाख कोटी रुपये पद्मनाभांच्या मंदिरामध्ये अडकून आहे. गजानन महाराज सारखं संस्थान एखादं गोरगरिबांसाठी काम करते, पण बाकीचे संस्थान विश्वस्त बनून नाही, वतनदार बनून हे आमचंच आहे असं म्हणून पुढे चालतात. पंढरपूरचा विठोबा अजूनही गडव्यांपासून मुक्त झालेला नाही, अजूनही तो उत्पाताच्या कंट्रोलमध्ये रुक्मिणी आहे. तिथे सामान्य भक्तांचं आजही आर्थिक शोषण होते, त्यावर कोणी बोलत नाही, कारण आमच्या भावना दुखावत. मणिपूर जळतंय 3 महिन्यापासून, तेव्हा भावना दुखावत नाही. मेळघाटच्या परिसरामध्ये अजूनही कुपोषण चाललंय, पोटं फुगलेत पोरांची, तेव्हा आमच्या भावना दुखावत नाही.